सांगलीचा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलचं पुनरागमन हे पुण्याच्या भूगावात सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं मुख्य आकर्षण ठरावं. चंद्रहारनं 2007 आणि 2008 साली लागोपाठ 2 वर्ष महाराष्ट्र केसरी किताबावर आपलं नाव कोरलं, पण कामगिरीतला चढ उतार आणि 2013 साली झालेली दुखापत यामुळे त्याला तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी जिंकण्यात अपयश आलं. यंदा मात्र तो किताब जिंकून ट्रिपल महाराष्ट्र केसरी ठरण्याचा चंद्रहारचा निर्धार आहे. पाहुयात आमचे प्रतिनिधी विजय साळवी यांनी चंद्रहारशी केलेली ही बातचीत. सांगलीच्या फाळवणीचा ठाणे वाघ अर्थातच चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाणे वाघ डबल महाराष्ट्र केसरी आता दाखल झालाय भूगावात. महाराष्ट्र केसरीच्या 61व्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पटकावण्यासाठी आपल्या समेत स्वतः चंद्रहार पाटील आणि या ठाणे वाघाचे सारे साथीदार आत्ता एबीपी माझावर आहेत, खास मुलाखत देत आहेत एबीपी माझाला. चंद्रहार जवळजवळ 2007-2008 सलग 2 वर्ष तू महाराष्ट्र केसरी मिळवलास आणि त्यानंतर 9 वर्षांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीच्या रणांगणात पुनरागमन बद्दल तुझं अभिनंदन तर आहेच, पण काय असं तुझ्या मनात आहे की महाराष्ट्र केसरी पुन्हा खेळायचं आणि तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी मिळवायचा? काय झालं, 2007 आणि 2008 साली मी झालो, त्याच्यानंतर 9 ला जेव्हा मी खेळलो पुण्यात, ते मी महाराष्ट्रात मला वाटते म्हणजे ज्यावेळेपासून स्पर्धा चालू झाल्यात त्यावेळेपासून तिसऱ्यांदा खेळणारा मी पहिलाच खेळाडू आहे. त्याच्यानंतर विजय चौधरी असेल किंवा नरसिंह यादव असेल ते त्यांच्या कर्तृत्वानं झाले असतील, मी त्याला काही नाकारत नाही, पण मी सुरुवात तर मी केली. सुरुवात जर मी करत असलो तर मग एकदा होण्यात काय अर्थ आहे म्हणून मी का होऊ नये ह्यासाठी माझे 7-8 वर्ष झाले प्रयत्न झाले. या स्पर्धेसाठी जी तयारी करायला लागते एक वय असतं. आजची नवीन मुलं असतात 20 वर्षाची असतात, ती फ्लेक्झिबल असतात. तुमचा स्पीड, तुमचा पॉवर, तुमचा एन्ड्युरन्स या दृष्टीने काही समस्या जाणवल्या का? पण का अजूनही जुना जोश जुना उत्साह आहे? नाही, काहीच फरक वाटत नाही. जसं मी पहिल्यांदा झालो सराव केल्यानंतर आत्ता हे असंच वाटतंय मला, कारण आमचे गणपतराव आंधळकर असतात 35व्या वर्षीच त्यांनी टोकियो ऑलिम्पिकला जाऊन आलेत, ते म्हणजे त्याचं काही फरक वयाचा काहीच फरक पडत नाही. आपले जगजेते गामोपर्यंत 52 वर्षी सुद्धा जगात कुणावर खेळतो म्हणत होते. म्हणजे वयाजी ह्यात कुस्ती क्षेत्रात सुशील कुमार आजचं उदाहरण घेतलं तर 2 मुलं आहेत त्याला, आणि गेली आता हे 5वा ऑलिम्पिक खेळला तर हे खेळणार, ते वयाजी काहीच अडचण नाही. आणि सराव केला की आपल्याला ते जाणवतं की वयाचं आपल्याला काही फरक पडत नाही. ते सराव महत्वाचा आहे. या स्पर्धेआधी कुठली मोठी स्पर्धा खेळलास का आणि कशी पद्धतीने या स्पर्धेआधी कुठल्या मोठ्या स्पर्धेची तयारी झाली? नाही, ह्याच्यापूर्वी फक्त मी आता आमची जिल्हा निवड चाचणी एवढीच खेळलो, बाकी बाहेरच्या स्पर्धा कुठंच खेळणं आहे. फक्त सराव की सराव म्हणजे आपली कोचचे आमचे सर जे आहेत रामसाराम सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं. म्हणजे अगदी कसं असतं, एखादा पहिलवान असला की कुठलाही खेळाडू असला तर डायटिशियन वेगळा असतो, त्याचा ट्रेनर वेगळा, बाकी सगळ्या गोष्टी, पण त्या सगळ्या माझ्या कंबाईनमध्ये सर आमचे सर एकटेच करतात की बाबा खुराक काय केलं पाहिजे, ट्रेनिंग काय घेतलं पाहिजे, रेस्ट वगैरे, बाकी सगळ्या गोष्टी सर बघतात. चंद्रार महाराष्ट्र केसरीच्या 2 गदा तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या किंवा बाहेरच्या पण विविध स्पर्धांमधून मिळून 63 गदा आज तुझ्या खजिन्यामध्ये आहेत. याच्यामध्ये आणखी एका गदेचं जर समावेश व्हायचा असेल तर काय इरादा आणि काय लक्ष पक्क केलंय? शेवटचा प्रश्न. महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र केसरी होऊन गदा घेऊन जायचा हा म्हणजे पक्का विचार करूनच आलोय मी, आणि मी होणारच यावर्षी. तर याला म्हणतात जिद्द, याला म्हणतात जिगर, आणि ही जिगर दाखवतोय कोण तर सांगलीच्या भाळवणीचा ठाणे वाघ डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील. केवळ 1 विजेतेपद त्याला आणखी पाहिजे, 2 वेळा महाराष्ट्र केसरी झालाय आणि त्याच जिद्दीनं सांगलीच्या भाळवणीतनं दाखल झालाय पुण्याच्या भूगावात. कॅमेरा पर्सन योगेंद्र गुप्तासह विजय साळवी, एबीपी माझा, पुणे.